नमस्कार, मी वैशाली, वैशाली बागल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण इन्स्टंट अशी रवाळ आणि दाणेदार बासुंदी कशी तयार करायची याची रेसिपी पाहणार आहोत। खूपच साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रवाळ आणि दाणेदार अशी बासुंदी बनवण्यासाठी मी इथं घेतलेलं आहे 1 लिटर गाईचं दूध, साईसहित घेतलेलं आहे दूध, फुल क्रीम मिल्क आहे, याऐवजी तुम्ही म्हशीचं दूधही वापरू शकता। इथं मी 300 ग्रॅम साखर घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण हे प्रत्येकाच्या आवडीनुसार कमी जास्त होऊ शकतं। 1 लिटर दुधासाठी मी इथं पावशेर म्हणजेच 250 ग्रॅम खवा घेतलेला आहे, 1 चमचा वेलची पावडर, थोडेसे चारोळे आणि काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत। सगळ्यात आधी आपण गॅसवर दूध गरम करण्यासाठी ठेवणार आहोत। दूध छान गरम झालेलं आहे, साईची छान जाडसर अशी लेयर आलेली आहे, बघू शकता। साई व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, ढवळून घ्यायचे। हे 7 ते 8 मिनिटं आपल्याला दूध उकळून घ्यायचंय आणि दूध उकळण्यासाठी किंवा बासुंदी करण्यासाठी शक्यतो पसरट किंवा मोठ्या साईजचं भांडं वापरायचंय। त्यामुळे काय होतं की दूध लवकर आटलं जातं आणि बासुंदी आपली पटकन तयार होते। दूध उकळत आहे तोपर्यंत आपण कढईमध्ये खवा परतून घेणार आहोत। गॅसवर कढई ठेवलेली आहे, कढई गरम झाल्यानंतर याच्यात खवा टाकून घेणार आहोत। खवा परतताना गॅस बारीक ठेवायचा आहे कारण खवा पटकन करपण्याची शक्यता असते। आणि बासुंदीसाठी खवा हा नेहमीच परतून वापरायचा। बघू शकता तुम्ही या ठिकाणी खव्याला छान तूपही सुटलेलं आहे। गॅस बंद करायचा आहे आणि खवा एका बॉलमध्ये काढून घ्यायचा आहे। दूध उकळत ठेवून 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत। आता आपण याच्यात खवा टाकून घेणार आहोत। खवा टाकताना याच्यात आपण थोडंसं दूध मिक्स करणार आहोत। दूध मिक्स करून व्यवस्थित याची पातळ पेस्ट करून घ्यायची आहे। याच्यामुळे काय होतं की खव्याच्या गुठळ्या वगैरे राहत नाहीत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा खवा। अगदी थोडंसं दूध वापरून मी या ठिकाणी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं। मिक्स केलेला खवा आपण आता दुधामध्ये घालून घेणार आहोत। दूध व्यवस्थित ढवळून घ्यायचंय जेणेकरून खवा व्यवस्थित मिक्स होईल। पुन्हा 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे व्यवस्थित उकळू द्यायचंय। आता याच्यात साखर घालून घ्यायची आपल्याला, मिक्स करायचंय व्यवस्थित। यानंतर याच्यात जातील चारोळे, काजू आणि बदामाचे काप। 1-2 मिनिटं उकळू द्यायचंय व्यवस्थित। वेलची पावडर मिक्स करून घ्यायचंय आणि 1-2 मिनिटं व्यवस्थित उकळू द्यायचंय। इथं बासुंदीला व्यवस्थित घट्टपणा आलेला आहे, ऑलमोस्ट आपली बासुंदी तयार आहे। या ठिकाणी आपली बासुंदी तयार आहे, गॅस बंद करायचा आहे। बासुंदी जसजशी थंड होते तशी ती अजूनच घट्ट होत जाते। या ठिकाणी मस्त रवाळ आणि दाणेदार अशी आपली बासुंदी तयार झालेली आहे। थंड झाल्यानंतर मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे, अतिशय छान दिसत आहे, मस्त रवाळ असं टेक्स्चर आलेलं आहे बासुंदीला।
माझी ही इंस्टंट बासुंदीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि माझं वैशाली बागल्स किचन हे चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही क्लिक करा। थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ, बाय।